तर मित्रांनो, जस्ट आम्ही आंबळापूर इथून आलेलो आहे. तर यांचे घरचे लोक होते इथं लेडीज, त्यांनी बघितलं इथं हे तुरीचं कुठनं चालू होतं विष्णू महाराजसाठी. तर मी आल्या आल्या त्याला बघितलं इथंच होता. तर बघा मित्रांनो, त्याला आता आम्ही रेस्क्यू केलं. विष्णू महाराजसाठी शेत आहे जवळ. बघा मित्रांनो, कोण्या प्रकारे किती सेन्सिटिव्ह होतो. अरे बाप, बोल ना का, बोल ना. तर निघणार नाही तो काढून जाऊन तो काय निघणार. गेला नाही तर मित्रांनो, बघा किती सेन्सिटिव्ह आहे तो. खूप रागवलेला आहे. तुम्ही एक काम करा, बॅग येईल माय. त्याच पहिला खाना सोडून दुसऱ्या खाण्यात थैली आहे. सरप येते त्यात बी थैलीच उचलू आणि इकडं सरप येते बी. तो लय मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा. वहिनी ही थैली हिथं येईन गोपाल मार घ्या ना. इकडे गाडी सोडून हो या. पाहते पाहते कुठं लागले पळायला पाहते घरचे. हो टाकला या इकडे. मग युट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याच्यात काय काढता शूटिंग. इकडे आहे ना, भिवू नका ना इकडे. ती बॅग आहे ना, इकडे आण बॅग. इकडे आण तू बॅग. ही जी दुसरी दुसरी आहे की नाही दुसरी चाहिए. आराम ना, काही झाली की त्याच्यात नाही काही नाही. वा वा, थोडा धंदा पण ये इकडे. अरे बाबू, अरे फणी कधी करते पाहिन तो. चला मित्रांनो, याला पॅक करून घेऊ. स्पीड ना आल्याबद्दल तुम्ही खरंच धन्यवाद तुम्हाला. पप्पी आम्ही बोलतो बोल. महाराज साठे, माझ्या शेतामध्ये हा साप आमच्या मंडळीने बघितला. मी आपले सर्पमित्र भाऊ यांना बोलावून, श्यामभाऊ यांना बोलावून, श्यामभाऊ टेलरकर यांना बोलावून, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये ते मुंद्रीवरून आपले नागझरी शिवारामध्ये इथं हजर झाले. आणि त्यांनी हा साप पकडून त्याला आता ते सुरक्षित ठिकाणी नेणार आहेत. त्याबद्दल मी श्याम भाऊचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. वा, धन्यवाद. चला मित्रांनो, याला फॉरेस्ट मध्ये सोडून देऊ. तर मित्रांनो, चला याला पण रिलीज करून देऊ. हा पण कोबरा आहे. बघू शकता मित्रांनो,
तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.